गेवराई उमापूरमध्ये दलित वस्तीतील नागरिकांना राज्यकर्त्यांच्या नाकर्तेपणामुळे वाईट अवस्थेत जीवन जगावे लागते. परिसराचा विकासच होत नसल्याने दलित वस्तीतील नागरिकांना याचा खूप त्रास सहन करावा लागतोय. विशेष म्हणजे उमापूर या गावाला 18 खेडेगावं जोडलेली असून या गावांना उमापूर येथील दलित वस्तीकडे जाणारा रस्ता हा बाजारतळाकडे जातो. या रस्त्यावरून येणाऱ्या खेडेगावातील नागरिकांना याचा नाहक त्रास सहन करावा लागतोय. एकंदरीत येथील नागरिकांचा वापर हा मतदानापुरताच केला जात असल्याचा आरोप ग्रामस्थांकडून करण्यात येतोय. येथील विकासाबद्दल वरिष्ठांकडे विचारपूस केली असता उडवाउडीची उत्तरे नागरिकांना मिळत आहेत. या वस्तीकडे नक्की कोण लक्ष देणार, येथील विकास कधी होणार असा प्रश्न ग्रामस्थांकडून उपस्थित करण्यात येतोय. तालुक्याचे आमदार, पंचायत समिती सदस्य, जिल्हा परिषद सदस्य, ग्रामपंचायत सदस्य, उमापूर ग्रामपंचायत याकडे दुर्लक्ष करीत आहेत. आज संपूर्ण गावात पेवर ब्लॉक बसवण्यात आलेत. मात्र दलित वस्तीला हीनतेचा दर्जा अशीच वागणूक देत असाल तर ही जनता भविष्यात आपल्या राज्यकर्त्यांना कधीच माफ करणार नाही अशी व्यथा वस्तीविषयी सामाजिक कार्यकर्ते विनोद एस कापसे यांनी विकासाबाबत माहिती देताना सांगितली. दरम्यान उमापूर येथील बाजार तळाचं चिखलाचं साम्राज्य आणि घाणीचं साम्राज्य आहे. येथे खेडेगावावरून अनेक नागरिक आठवडी बाजार करण्यासाठी येतात. या सर्व समस्यांमुळे दुरून आलेले व्यापारी तसेच या व्यापारी वर्गाकडून रोष व्यक्त करण्यात येतोय. काय नाव आहे मावशी? काय नाव आहे? बरोबर, काय आहे तुमची समस्या? काय अशी आमची व्यवस्था नाही ना काहीतरी. बरं, तुम्ही कुठे आले? बर बर, म्हणजे तुम्हाला काय ताण काय होतो नेमकं? पाण्या स्थान आम्हाला गिरायक बसत नाही, काही नाही बा, मागा मला माळा घेतो. अच्छा अच्छा, शिकली. बर, तुम्ही कुठे आले? तुमचं काय नाव आहे मामा? काय अडचणी तुमची? आणखीन अच्छा, आणखीन आज लोक लहान लहान लेकर घेऊन येतात पण इकडे यांना चिखलामुळे येता येत नाही पावसामुळे. अच्छा, काहीच केलेलं नाही. आज गिरायक आले, गिरायकाला बसायला जागा नाही. आज लहान लहान लेकर लोक बाजारला घेऊन येतात, चालायचं कसं चिखलामुळे? प्रतिनिधी आमिन शेख सह आधार न्यूज गेवराई. हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर असे आणखी व्हिडिओ पाहण्यासाठी आधार